कथेचे नाव पडक्या घरातील भूतातकी हॉरर स्टोरी भाग 2. नमस्कार मित्रांनो, ही माझ्या लहानपणाची गोष्ट आहे. मी 7वी किंवा 8वीत असेन. मी तेव्हा माझ्या गावातल्या घरी राहायची. माझे गाव कोकणात आहे. आमच्या गावात लहान लहान घरांच्या समूहाला वाडी असे म्हणतात. साधारण एका वाडीत 10 ते 15 घरे असतील. एक वाडी दुसऱ्या वाडीपासून काही अंतरावर असते. अशाच एका वाडीत माझे घर होते. आमच्या वाडीपासून काही अंतरावर एक पडके घर होते. घर खूप वर्षापूर्वी पडलेले असावे, कारण त्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा झाडी झुडपांनी भरलेला होता. गावातील कोणीच कधी त्या ठिकाणी फिरकले नसे. लहान मुलांना तर तिथे जायला एकदम मनाई होती. लोक म्हणायचे की त्या परिसरात भूतातकी आहे. त्यावेळी माझी एक मैत्रीण होती प्राजक्ता म्हणून, माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान व त्यामुळे शाळेत 1 वर्ग मागे. पण आम्ही शेजारी राहायचो, त्यामुळे एकत्र खेळायचो. आमची उन्हाळ्याची सुट्टी चालू होती आणि आम्ही दिवसभर खेळायचो. खेळता खेळता आमचं त्या पडक्या वाड्याबद्दल बोलणं चालू झालं. बोलता बोलता समजलं की त्या पडक्या घराच्या बाजूला बोरीचं झाड आहे आणि खूप प्रकारची बोरीची झाडं आहेत. पण कोणीच तिथे फिरकत नसल्याने ती बोरं तशीच पडून फुकट जातात. मी आणि प्राजक्ताने ठरवलं की तिथे जायचं आणि बोरं गोळा करायची. आम्हाला पण त्या जागेची तशी भीती होतीच, पण चांगली पिकलेली भरपूर बोरं मिळतील या आशेनं आम्ही तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 सुमारास जायचे ठरवले. यावेळी आपल्याला कोणी शोधणार पण नाही आणि सकाळ असल्याने आपल्याला कसली भीती पण वाटणार नाही असा आमचा विचार होता. म्हणून हा वेळ आम्ही निवडली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी आणि प्राजक्ता तिथे 10 सुमारास जायला निघालो. सकाळी पण ऊन भरपूर पडले होते. कोणी बघत आहे याची काळजी घेऊन आम्ही त्या पडक्या घराच्या दिशेने आम्ही वाटचाल चालू केली. त्या पडक्या घराचा परिसर एकदम दाट झाडी झुडपाने भरलेला होता, त्यामुळे त्यातून मार्ग काढायला आम्हाला थोडा वेळ आणि कष्ट करावे लागले. साधारण 10:30 वाजून गेले असतील आम्ही त्या घराजवळ पोहोचलो. घरात तसे काहीच उरले नव्हते. फक्त घराचा पाया काय तो उरला होता आणि त्या पायाच्या वर कौलारू छपरांचे सामान दिसत होते आणि त्यावर ही झाडी वाढली होती. घराच्या बाजूलाच एक मोडक्या अवस्थेतील मांगर दिसत होता. मांगर म्हणजे आउट हाऊस होता. तो मांगर कदाचित जळलेला होता, कारण त्याचा रंग काळा होता आणि त्याचे लाकूड समान अर्ध्या जळलेल्या अवस्थेत होते. पण आमचे लक्ष त्या घरावरून लवकरच त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बोरांच्या झाडावर गेले. तिथे बोरींची भरपूर झाडे होती आणि त्या झाडांना भरपूर बोरे पण लागली होती. ते पाहून आम्हाला फार आनंद झाला आणि आम्ही बोरे वेचण्यास मग्न झालो. बोरे गोळा करण्यात आम्ही एवढे दंग झालो होतो की मध्यान्ह कधी झाले आम्हाला कळलेच नाही. दुपारचे 12 वाजले असतील. सूर्य डोक्यावर आला होता. ऊन एकदम प्रखर जाणवू लागले होते आणि आम्हाला जवळच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला. कुत्री काही विचित्रच भुंकत होती. आम्ही थोडे घाबरलो होतो. काय चालले हे आम्हाला कळत नव्हते. वातावरण एकदम भयावह झाले होते. कुत्रे कुठे भुंकतात हे बघण्यासाठी मी नजर इकडे तिकडे फिरवली आणि माझी नजर त्या घराच्या मोडक्या भागावर गेली. थोडाफार छप्पर असल्याने आणि आम्ही उन्हात असल्याने घरात पहिल्यांदा फारच अंधार दिसला. पण मी एकटक ते पाहत होती आणि मी जे बघितले ते अगदी भयावह होते. ते बघून माझे डोळेच पांढरे झाले. एक पांढरी साडी घातलेली बाई घराच्या खांबाला बांधलेली होती आणि ती आमच्याकडेच मोठे डोळे करून बघत होती. तिचे डोळे फारच मोठे होते आणि केस मोकळे होते.
चेहरा रक्ताने माखलेला वाटत होता. तिच्या चेहऱ्यावरचा क्रोध दिसत होता. मी हे पाहून खूपच घाबरली होती. मी हळूच प्राजक्ताकडे बघितलं तर ती पण तिथेच पाहत होती. कदाचित तिला पण ते दिसत होतं, कारण ती पण फार घाबरलेली दिसत होती. तिने पण माझ्याकडे बघितले आणि आम्ही किंचा तिथून पळ काढला. आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो तोच रस्ता उलट्या दिशेने कापत आम्ही मुख्य वाडीच्या जवळ आलो. तिथे आम्हाला काही माणसे दिसली आणि आमच्या जीवात जीव आला. आम्ही वाडीत आल्यानंतर प्राजक्ता आपल्या घराच्या दिशेने निघाली आणि मी माझ्या घडलेला प्रकार मी माझ्या आजीला सांगितला. माझी आजी म्हणाली की त्या पडक्या घरात एक शकुंतला नावाची बाई राहायची. ती कित्येक वर्षे तिथेच एकटीच राहायची, कारण तिला कोणी मूलबाळ नव्हते. नवरा बऱ्याच वर्षापूर्वी वारला होता. आम्हाला दिसलेली बाई ती कदाचित तीच होती. पण एक प्रश्न माझ्या मनात नेहमीच राहिला, त्या बाईचे हात त्या खांबाला बांधलेले का होते? तर ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.